सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही वहिनी म्हणून परिचित आहे, सुनेत्रा वहिनी. मी त्याच्या अगोदर जरा भूतकाळात जाईल, तुमचं मराठवाड्यातलं बालपण थोडंसं जाणून घेईल मी, कारण तिथनं तुमची माहेरची सुरुवात झालेली आहे. मराठवाडा परिसरामध्ये पदमसिंह पाटील फार मोठी नावाजलेली व्यक्ती, ते तुमचे थोरले बंधू, राजकारण आणि समाजकारणाचा फार मोठा वासा त्या पाटील घराण्याला होता आणि ते त्यांचे थोरले बंधू. आणि मग तुमचं शिक्षण असेल, तुमचा माहेरचा प्रवास असेल, आणि तो प्रवास आणि त्याच्यामध्ये थोरल्या बंधूंचं कटाक्षपणा, आईवडिलांची थोडासा स्नेह, याच्याविषयी आम्हा सर्वांना थोडीशी माहिती दिली तर बरं पडेल. आणि हाच एक कौटुंबिक प्रश्न साधा सुद्धा मी आपल्याला विचारू. नमस्कार सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. खरं तर मला अशी कल्पना नव्हती की एक लाईव्ह तुम्ही हे सगळे करणार आहात. एक दादांची पत्नी वहिनी म्हणून मी सगळ्यांनाच परिचित आहे, पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीत बिगुल वाजलं आणि ही वहिनी जरा जास्तीच सगळ्यांना माहिती झाली आहे टी व्हीवरनं. मी माझं आयुष्य म्हणजे समाजकारण आणि राजकारणामध्ये जन्मल्यापासूनच आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे आदरणीय पद्मसिंह पाटलांची, जे की अनेक वर्ष राजकारणात होते, त्यांची मी धाकटी बहीण. माझे वडीलच मुळात राजकारणामध्ये होते. माझे वडील अनेक वर्ष त्या गावचे पाटील होते. तेर हे माझं गाव, उस्मानाबाद जिल्ह्यामधलं संत गोरा कुंभाराचं गाव तेर हे माझं गाव. माझे वडील पाटील होते, तेरा गावचे पाटील. त्याच्यामुळे राजकारण हे मुळातच माझ्या घरामध्ये होतं. राजकारण आणि समाजकारण जास्त होतं, कारण आम्ही मूळचे राजे निंबाळकर, माझे वडील दत्तकाले होते तिथे, आणि त्याच्यामुळे पाटलांना दत्तकाल्यामुळे मग ते पाटीलकीच पुढे चालू ठेवली. त्याच्यामुळे जन्मल्यापासून मी पाटलांची मुलगी होते. आणि असं राजकारण समाजकारण घरामध्येच लहानपणापासून मी पाहत आलेली आहे. 1985 साली आदरणीय दादांबरोबर माझा विवाह झाला, पण त्याच्या आधी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तेरमध्येच एका छोट्याशा गावामध्ये झालं. माझं कॉलेजचं शिक्षण 11वी लातूरला झालं, राजर्षी शाहू कॉलेजमध्ये. आणि त्याच्या पुढचं शिक्षण आम्ही मराठवाड्यातल्या असल्यामुळे मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादला, तिथेच हॉस्टेलची सोय असल्यामुळे आम्ही तिथे शिकायला गेलो. सरस्वती भुवन विद्यालयामध्ये माझं पुढचं सगळं शिक्षण झालं. माझं ग्रॅज्युएशन तिथेच झालं, हॉस्टेलमध्ये मी राहत होते. आणि 85 साली आदरणीय दादांशी माझा विवाह झाला आणि मी पवारांची सून झाले. 1963 तुमचा जन्म, बरोबर. 1985 दादांशी विवाह झाला आणि मराठवाड्यावरनं प्रवास सुरू झाला आणि सासरी आला बारामतीमधनं काटेवाडी या ठिकाणी. दादांचा त्या लग्नाच्या वेळेचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव यात काही साम्य आम्ही तुम्हाला नाही विचारायचं तर मग कोणाला विचारायचं? तसा फारसा फरक नाही आहे, पण तेव्हा ते असतं ते वय तरुण वय असतं तेव्हा ते. अरे तुम्ही टाळ्या तर वाजवा ना. तरुण वय असतं इतपत आणि अजून तो स्वभाव. नाही, स्वभाव त्यांचा तसाच आहे पहिल्यापासून, स्पष्टोक्तपणा. जे काय असं जे काय समोर असेल ते बोलायची सवय आहे त्यांना, आणि मागे पुढे काही बोलायची सवय नाही त्यांना. जे काय असेल समोर स्पष्ट क्लिअर, आडपडदा कुठलाही नाही, खरं तेच बोलायचं. बरोबर. आणि समोर जे आहे ते रोखठोक बोलायचं. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशी सांगते दादांच्या स्वभावाविषयी,
जे होईल ते रोखोक, खोटं बोलायचं नाही. येणाऱ्या कार्यकर्त्याला जे काम होईल ते होईल, नाही होणार नाही उगच चक्रा मारायला लावायचं नाही. आणि दुसरा एक कठोर स्वभाव, परंतु दुसरी नाण्याची बाजू म्हणजे एखादी घटना, दुर्घटना, कुठली दुःखद घटना घडली की दादांचे डोळेसुद्धा तेवढं भावनशील सुद्धा दादा आहेत. खरं बघायला गेलं तर त्यांचा सारखा भावनिक माणूसच दुसरा नाही आहे. त्यांचं हृदय म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. बोलणं हा स्वभाव हा वेगळा भाव गोष्टी असतात, पण माणसाचं भावनिक असणं हा वेगळा गोष्ट आहे. आपण म्हणतो की बरेच जण म्हणतात त्यांना नारळासारखं त्यांचं स्वभाव आहे, म्हणजे अगदी आतून वरून कठीण दिसलं तरी आतून अगदी मऊ आहेत. आणि सगळं तसंच आहे त्यांचा स्वभाव, म्हणजे घरातल्याविषयी किंवा सगळ्याच विषयी अतिशय प्रेम, अतिशय त्यांना कुठेही काही झालं तरी त्यांना म्हणजे अगदी हळवं मन आहे. पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचा आवाज, मुळातच काटेवाडीशी जास्त संबंध आल्यामुळे आणि शेती केल्यामुळे त्या बोलण्याची ढब अशामुळे त्यांचा रोख किंवा बोलण्याचा जो पद्धत आहे ती लोकांना सतत रागवल्यासारखी. आणि त्यांचा आवाजही मोठा असल्यामुळं लोकांना वाटतं की ते अगदी रागावूनच बोलतात. पण ज्यांना सवय असते त्यांना उलट जर ते चुकून गोड बोलले तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. जे ज्यांना रागवतात त्याचंच काम पटकन होतं, हाही एक अनुभव आहे. असा सगळ्यांनाच अनुभव आहे. आता दादांचा फिटनेस, कित्येक वर्ष बघतो दादांची शरीरयष्टी तशीच आहे. दादा सकाळी उठतायत पहाटे, अगदी रात्री उशिरा झोपले तरी सकाळी पहाटे उठतात. आणि एक किस्सा सांगेल त्या अनुषंगानं, बालगंधर्वला एक कार्यक्रम होता अप्पासाहेब रेणूच्या मित्रपरिवारानं आयोजित केला होता, दरवर्षीच केला जातो तो, म्हणजे गुरुजन सत्कार सोहळा. तो सकाळचं टायमिंग होतं, पण त्या टायमिंगच्या अगोदर दादा 45 मिनटं आले अगोदर. हे जे काही टाईम मॅनेजमेंट आहे ते दादांकडं अचूक आहे आणि ते फार घेण्यासारखं आहे. परंतु दादांचा हा फिटनेस, अगदी कमी वेळ झोप, जास्तीत जास्त कामाचा निपटारा, तर त्यांच्या फिटनेसचं काय रहस्य आहे तुम्हाला तर ते नक्कीच माहिती असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत ते जास्तीत जास्त त्यांचं लोकांशीच बोलणं होतं खरं सांगायचं. पण ते त्यांच्या जेवणाच्या बाबतीमध्ये आणि अलीकडे त्यांचा जो थोडासा व्यायाम असतो त्याच्या बाबतीमध्ये ते पर्टिक्युलर असतात. एक तास ते चालतातच आणि जेवणाच्या बाबतीमध्ये मात्र ते अगदी पर्टिक्युलर असतात. त्यांचा आहार अनेक वर्षापासून ठरलेलाच आहे आणि ते तेवढाच घेतात. आणि एक्झरसाईज म्हटलं तर एवढं दिवसभर बोलावं लागतं, त्याच्यामुळे नक्कीच मला वाटतं फिट राहतात ते. वहिनी, तुम्हाला संगीत किंवा नाट्य किंवा सिनेमा यापैकी कशाची आवड आहे? मला सगळ्याचीच आवड आहे. मुळात मला संगीत आवडतं, नाटक आवडतं, सिनेमा आवडतो, म्हणजे सगळ्या साधारणतः सगळ्याच एंटरटेनमेंटच्या गोष्टी आवडतात. दादांचा याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे वहिनी, एक मिनिट. हो नक्की, तुमचा हक्क काय करणार वहिनी साहेब. तुम्ही आणि दादा, तुम्हाला लॉंग रूटला जायची खूप सवय आहे आणि ते जात असताना तुम्ही गाणी ऐकता का गाडीमध्ये? आणि त्यातलं कोणतं गाणं आवडलं आणि आता कुठलं तुम्ही म्हणून ना सांगणार ते आम्हाला दाखवा पाहिजे. नाही, आम्हाला दोघांनाही संगीत आवडतं आणि प्रवास करताना तर अर्थातच गाणी ऐकतच जातो. आणि दादांना किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, खास करून राजेश खन्नांची गाणी आवडतात. अमिताभ बच्चनची गाणी, म्हणजे ज्यांच्या सिनेमात काम केलं ती गाणी आवडतात. साधारणतः सगळीच गाणी आवडतात. संगीत आवडत असल्यामुळे मोस्टली सगळीच गाणी आवडतात. वहिनी, 1985 साली दादांशी विवाह झाला तुमचा. 1985 ते पुढचं 2025, पुढच्या वर्षी तब्बल 40 वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण होत आहे. होय. त्या 1985 सालापासून ते आज ताग आहेत. दादांच्या समवेत एकांतात दोघांनी पाहिलेला कुठला चित्रपट असेल ना? आहेत ना, मग सांगा ना. अलीकडे तर अनेक सिनेमा पाहतो, कारण अलीकडे टीव्हीवरती किंवा नेटफ्लिक्स थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा. थिएटरमध्ये लग्नाच्या आधीच पाहिलेला होता.
काय मी प्रश्न विचारू म्हणजे लग्न जमल्यानंतर थोरल्या बंधूंना आवडलं ते लग्न जमलेलं होतं त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता बघा पडद्यामागची मोठी भूमिका दादांची तुम्ही पार पडताय ती यशस्वीपणे मी आम्ही पाहतो ज्यावेळेला मुंबईला येतो बंगल्यामध्ये त्यावेळेला बारामतीचे असतील पुण्यातले असतील असंख्य महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील त्यांना तुम्ही अटेंड करता त्यांच्याशी बोलता विचारपूस करता हा सर्व गाडा जो तुम्ही ओढत आहात आणि यशस्वीपणे ओढत आहात मग घरच्यांकडनं साथ किंवा तुमच्या दोन मुलांकडनं साथ ही कशा प्रकारे तुम्हाला मिळते हा सर्व संसार सांभाळत असताना मुलं लहान असताना मी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या संसारालाच दिली आणि अजूनही कुठलीही कामं करत असताना माझ्या फर्स्ट प्रेफरन्स माझ्या सांसारिक गोष्टींनाच असतो माझे घरातल्या गोष्टी मुलं नातेवाईक घरातली माणसं आणि दादांची माणसंसुद्धा आणि त्याच्यानंतरच मी बाकीच्या गोष्टी करते त्याच्यामुळे मला असतं की माझ्या कामामध्ये त्याच्यामुळे अडचणच येत नाही कारण मी माझी कर्तव्य पार पाडूनच ह्या बाकीच्या गोष्टी करत आलेली आहे जे दुहेरी महत्त्वाची भूमिका तुम्ही यशस्वीपणे पार पाडताय आता एखादा जर प्रश्न विचारला तुम्हाला आवडतं शहर कुठलं बारामती पुणे मुंबई का दिल्ली तर कुठलं सिलेक्ट करता सध्या तरी मला बारामती मुंबई आणि पुणे ह्या तीनच ठिकाणी मी जास्ती राहते त्याच्यामुळे मला सुरुवातीला बारामतीचं आणि काटेवाडी आवडायचं नंतर माझी मुलं आणि दादा अनेक वर्ष राजकारणाच्या निमित्तानं मंत्री असल्यामुळे मुंबईत मुलं शिकली आणि मी माझं वास्तव्य गेली 25-30 वर्ष तिथेच आहे म्हणजे येऊन जाऊन मी बारामती पुणे आणि मुंबई असं माझं रोजच म्हणजे नेहमीच आठवड्याला जाणं येणं असतं त्याच्यामुळे या तिन्ही शहरामध्ये ठिकाणी मला आवडतं म्हणजे अनेक गाण्यामधनं जसं भाऊंनी सांगितलं कारण भाऊंचाही गाण्याची आप्पाचाही ह्या गाण्यांशी फार मोठा जवळचा संबंध आहे कधी संधी आली तर तेही सोडत नाहीत ते कारण लोकांच्या आग्रहात दादांचं अनेक गाण्यामधनं एखादं आवडीचं गाणं कुठलं असेल एखादं तशी तर खूप आहेत पण हमे तुमसे प्यार कितना ये नाही आलो मी म्हणजे ट्रॅकवर आलोय दादांशी कधी असं निवांत बोलायला मिळालं गप्पा गोष्टी जरा थोडीशी तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं मला तुम्ही सांगितल्याशिवाय कसं नाही अलीकडच्या काळामध्ये निवांत बोलायला होत नाही पण बोलायला वेळ मिळतो अशी संधी आली तर दादा जोक वगैरे करतात म्हणजे दादांची एक दुसरी बाजू आपल्या सगळ्यांना माहिती नाही ते अतिशय म्हणजे जोक करतात हजर जबाबी आहेत खूप म्हणजे जेव्हा फॅमिली एकत्र येते तेव्हा अतिशय सगळ्यांमध्ये रमतात खूप साऱ्या गोष्टी करत असतात पण आपण सगळ्यांनी एकच बाजू पाहिलेली असल्यामुळे तो भाग लोकांना माहितीच नाही आहे हे परागजी पोतदार आहेत प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सुंदर लिखाण असतं शब्ददन स्वरूपात ते काही तुम्हाला प्रश्न विचार वहिनी तुमचं खूप मनापासून स्वागत ऐश्वर्या कट्ट्यावरती आम्ही नेहमीच हा दर 15 दिवसांनी ऐश्वर्या कट्टा भरवत असतो आणि अनौपचारिक गप्पांची मैफिल असं या कट्ट्याचं स्वरूप असतं पण आज या कट्ट्याचा जो माहोल आहे तो थोडा वेगळा आहे आणि सर्वाधिक धन्यवाद दिलीप जगताप सरांना दिले पाहिजेत कारण की सुरुवातीला जो एक ताण होता की आता हे काय विचारतायत ऐन वेळेला पण त्यांनी हलके फुलके आणि साधे प्रश्न विचारून एकूणच वातावरण छान बनवलेलं आहे माझ्या मनात काही जे प्रश्न आहेत आपण दादांविषयी खूप बोललो पण तुम्ही 40 वर्ष घर संसार या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना तुमचंही कर्तृत्व स्वतःचं खूप मोठं आहे तर आम्हाला त्याच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल बारामतीमधलं जे टेक्स्टाईल पार्क आहे त्याची धुरा आपण खूप समर्थपणे सांभाळता तर ते टेक्स्टाईल पार्क तिथलं आपण ज्या पद्धतीचं व्यवस्थापन पाहता त्याच्याविषयी थोडीशी आमच्या सर्वांना माहिती द्यावी त्या ठिकाणी 5,000 महिला आत्ता तिथे रोजगाराला आहेत आणि त्या सर्व याचं व्यवस्थापन वहिनी पाहतात तर थोडीशी आम्हाला त्याची माहिती द्यावी त्याच्या अगोदर मला काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतील की माझं समाजकारण 2000 सालापासून सुरू झालं माझी मुलं थोडीशी मोठी झाली आणि
मला एक महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिलं आलेलं गाव पाहायची संधी मिळाली आणि मलाही असं वाटायला लागलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि करायचं असेल तर आपल्या गावापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी माझ्या काटेवाडी या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियानासाठी प्रयत्न सुरू केले आणि प्रयत्न सुरू करताना मी अगोदर माझ्या गावाचा सर्वे केला. सर्वे केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या गावामध्ये 80% लोकांकडे शौचालय नाहीत. त्याच दरम्यान केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना सुरू होती. मग मी काही दिवसापुरतं म्हटलं की आपण आणि ती सॅनिटेशनवरती निर्मल ग्राम योजना ही असते, तर मी म्हटलं की आपण निर्मल ग्राम योजना आधी करूया, नंतर आपण संत गाडगे महाराज अभियान राबूया. आणि नंतर मग मी निर्मल ग्राम योजना सुरू केली. त्याची एक परीक्षा असते, त्याच्यामध्ये केंद्रांची आणि 2-3 राज्यांची लोक आपली परीक्षा घ्यायला येतात आणि गावामध्ये सॅनिटेशनवर काम करायला लागतं, कचरा व्यवस्थापन वरती काम करायला लागतं. आणि मग मला 2007 साली मला म्हणजे माझ्या गावाला निर्मल ग्रामचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. आणि त्याच्यानंतर काटेवाडीच्या बाबतीमध्ये संत गाडगे महाराज योजना आम्ही राबवली. सुरुवातीला आम्ही नापास झालो, नंतर आम्ही परत पेटून उठलो आणि आम्ही परत काम केलं आणि संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रातलं असं एकच गाव आहे त्याला इंडिव्हिज्युअल बक्षीस 25 लाखांचं मिळालेलं आहे. त्या बात आहे. आणि इथूनच माझ्या सामाजिक कामाच्या प्रवासाला सुरुवात झाली. मग काही दिवसानंतर माझ्या काटेवाडी गावाला अनेक पुरस्कार मिळाले. मग विभागीय तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला, राज्य लेवलला अशी सगळी बक्षिसं मिळाली, शाळांची बक्षिसं मिळाली. आणि मग माझं गाव काही वर्षानंतर एक इको व्हिलेज म्हणून भारतामध्ये गणलं गेलं. आपल्याला माहिती असेल की या इको व्हिलेजच्या नंतर आपल्याला सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र सरकारमध्ये संतुलित पर्यावरण ग्राम योजना सुरू झाली. ती आमच्या संकल्पनेवर सुरू झाली. त्याच्यामुळे मला असं समाधान वाटतं की मी ज्या गोष्टीचे सुरुवात केली त्यावरनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा त्याची दखल घेऊन सबंध महाराष्ट्रावर ती योजना सुरू केली. आणि नंतर मग मी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क बारामतीमध्ये केंद्र सरकारची एक ती SIT योजना होती आणि त्याच्यानंतर तिथे बारामतीमध्ये त्यांना ते टेक्सटाईल पार्क करायचं होतं आणि आमच्या बारामतीमध्ये मंजूर झालं. पण मूळ मुद्दा हा होता की वुमन एम्पॉवरमेंट. बारामती टेक्सटाईल पार्क हे साधारणतः 60 एकरावरती आहे, 11 वेगवेगळे रेडीमेडचे कपडे बनवण्याचा कारखाने आहेत. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये महिला 10वी 12वी झाल्या की धुनी भांडी करतात, ज्यांना गरज आहे ते, किंवा खेडेगावातल्या बायका रानात खुरपायला जातात. मग अशा बायकांना आम्ही हायटेक, ज्यांना की बेसिक शिवणकाम येतं, अशा बायकांना आम्ही हायटेक मशीनवरती प्रशिक्षण दिलं. त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि ह्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळवून दिले. आणि सुरुवातीला त्यांना बेसिक 7000 पगार मिळायचा, नंतर त्यांचं जे स्किल जर त्यांचं चांगलं असेल तर त्यांच्या नगावर आम्ही पैसे द्यायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्येक कंपनीने. आणि आता एक एक महिला जवळजवळ 30-30, 50-50 हजारपर्यंत पगार मिळवतो. आणि माझ्या बारामती भागातल्या आणि तिथल्या जवळपासच्या तालुक्यातल्या जवळजवळ 3500 बायका आज तिथे काम करत आहेत. तर असं हे टेक्सटाईल पार्क, त्याची मी चेअरपर्सन आहे. आणि महिला सक्षमीकरण जे आपण म्हणतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एखादी महिला तिच्या स्वतःच्या पायावर जेव्हा उभी राहते, सन्मानाने जगते, आपलं कुटुंबामध्ये तिची मान उंचावते, सन्मानाने जगामध्ये सुद्धा तिला सन्मान मिळतो, आणि जेव्हा ती स्वतःच्या कमवलेल्या गाडीवरती स्वतः जेव्हा जाते तेव्हा तिची ती आईट बघण्यासारखी असते, आणि हेच समाधान आहे, हेच वुमन एम्पॉवरमेंट आहे. धन्यवाद वहिनी. आपण ज्याचं जे आत्ता उदाहरण सांगितलं, वुमन एम्पॉवरमेंट हे फक्त नुसत्या बोलण्याच्या गोष्टी नसतात, तर प्रत्यक्षामध्ये आपण ते करून दाखवलेलं आहे. आणि आज महिलांची संख्या बहुसंख्या आहे या सर्वांनाच आपला अभिमान वाटत असेल. आपण समाजकारणाविषयी सांगितलं, राजकारणाविषयी सांगितलं,
तसंच शिक्षणाच्या क्षेत्रातही आपलं योगदान महत्त्वाचं आहे. पुणे विद्यापीठावरती आपण सिनेटवर होतात, तर 3 वर्ष आपण त्या सिनेटवरती होतात, 3 वेळा होतात. तर कृपया आपली पुणे विद्यापीठामधली जी कारकीर्द होती त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. आपल्याला माहिती असेलच तर विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची मी विश्वस्त आहे. आमच्या या संस्थेमध्ये जवळजवळ 30,000 विद्यार्थी शिकतात. मेडिकल कॉलेज सोडलं तर जवळजवळ सगळ्याच प्रकारची कॉलेजेस आहेत. 3 दोन्ही प्रकारचं मीडियम आहे, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आहे, आणि SSC, CBSE आणि ICSE असे 3ही बोर्ड आहेत. सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आहेत, BEd, DEd सारखे कोर्सेस आहेत, आर्किटेक्चर कॉलेज आहे, आणि जवळजवळ 30,000 विद्यार्थी तिथे शिकतात. आणि विद्यापीठांच्या या कॉलेजचं सगळं व्यवस्थापनामध्ये माझा सहभाग असल्यामुळे मला पुणे विद्यापीठामध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि तिथे आम्ही अनेक महत्त्वपूर्ण आणि तिथेसुद्धा मला मॅनेजमेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली. मॅनेजमेंट कमिटीवर मी होते, त्याच्यामुळे अनेक चांगले निर्णय आम्ही तिथे घेतले. आपल्याला माहिती आहे की तिथे खाशाबा जाधव ऑडिटोरियम केलेला आहे, आणि अशा अनेक मोठ्या मोठ्या पॉलिसीज जेव्हा आम्ही तिथे केल्या त्याचा सहभाग आमच्या मी तिथे असताना घेता आला आणि विद्यापीठामध्ये काम करता आलं ह्याचं मला समाधान वाटतं. वहिनी, आता हे उपस्थित महिलांना आत्ता कळालं असेल की पडद्यामागची आणि पडद्यापुढची पण वहिनी किती सक्षमपणे भूमिका पार पडतात. बघा, एवढा टेक्सटाईल मिल असतील, शैक्षणिक संस्था असतील, विद्यापीठ असेल इकडचं, त्याच्यानंतर दादांची पडद्यामागची भूमिका असेल, कार्यकर्त्यांची रेलचेल असेल, कौटुंबिकाला वेळ द्यायचा असेल, मग एवढं टाईम मॅनेजमेंट. आणि तुमच्याकडं, तुमच्या पर्सनॅलिटीकडं बघितलं तर असं वाटणार नाही, कारण तुम्ही सतत आत्तापर्यंत कॅमेऱ्याच्या दूर राहिलेले आहात. आत्ता आम्ही पाहतोय. मग हे टाईम मॅनेजमेंट तुम्ही कसं अचीव करता की जेणेकरून एक आयडॉल म्हणून आमच्या महिलांना या ठिकाणी एक संदेश तुमच्याद्वारे जाईल? मला काम करताना मी माझ्यासाठी आणि माझ्या समाधानासाठी करत होते. मला कुठं दाखवायचं नव्हतं किंवा मला काय सिद्धही करायचं नव्हतं. कधीही माझ्या मनामध्ये कुठल्या गोष्टीचा असं काही एम नव्हतं की मला हे कशासाठी तरी करायचं होतं. मला स्वतःला काम करायची ती जिद्द होती, मला स्वतःला ते स्फूर्ती होती की मला माझ्या हातून काहीतरी घडलं पाहिजे. आपण म्हणतो की आपण सतत काहीतरी घेण्याचाच विचार करतो नेहमी, कधीतरी देण्याचा विचार केला पाहिजे. म्हणून मला असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे. कारण लहानपणापासून मी हे बाळाकडू पाहत आलेले आहे की कारण माझ्या वडिलांनी नेहमीच हे सतत समाजकारण करताना सतत लोकांचा गोतावळा असायचा, आणि आपण आपल्यापेक्षा लहान लोकांसाठी किती केलं पाहिजे किंवा लोकांसाठीच आपण सतत देत राहिलं पाहिजे हे त्यांनी शिकवलं होतं लहानपणापासून. त्याच्यामुळे तो गुण माझ्याकडे आला असेल कदाचित, आणि मला असं वाटायचं की आपणही काहीतरी जमेल तसं आपण केलं पाहिजे, आणि म्हणून तसाच मी प्रयत्न करायचा, म्हणजे प्रयत्न केला. जागतिक महिला दिन नुकताच साजरा केला. जागतिक महिला दिन असेल, पत्रकार दिन असेल, ज्येष्ठ नागरिकांचा ऐश्वर्या कट्ट्यावर मोठ्या उत्साहात आणि दिमाकात त्यांचा सन्मान केला जातो, आणि हीच खरी खासियत आहे आमच्या ऐश्वर्या कट्ट्याची. तुम्ही या निमित्तानं महिलांना काय संदेश देता? माझं महिलांना एवढंच म्हणणं आहे की महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे, खरं पहिली गोष्ट. आणि महिला सक्षमीकरण जेव्हा आपण म्हणतो, पण महिलांबरोबरच आज आपण जेव्हा सगळीकडे बोललं जातं की आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण वाटचाल करत आहोत किंवा खांद्याला खांदा लावून आपण काम करत आहोत, तेव्हा महिलांबरोबर पुरुषांचं आणि मुलांचंही सक्षमीकरण झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण ही संसाराची किंवा गाड्याची 2 चाकं आहेत, आणि ती जेव्हा समांतर आणि बरोबर चालतील तेव्हाच हा समाज सुधारेल. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनीच एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे, अंडरस्टँड केलं पाहिजे एकमेकांना, आणि महिलांनी खास करून महिलांना समजून घेतलं पाहिजे, महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे, आणि हेच सक्षमीकरण आहे असं मला वाटतं. कदाचित तुम्ही सकाळपासून बाहेर पडला असेल ताई बहू,
आणि दिवसभर तुम्ही वेगळ्या ठिकाणी भेटी देताय, मग त्या सोसायटी असतील, ग्रामीण भागातले असतील स्थळं, वेगळे गाव असेल, खेडोपाडे असेल, एकंदरीत काय अनुभव सांगतोय तुमचा या रेलचेलमध्ये? मी त्या राजकीयदृष्ट्या अजिबात विचारत नाही की वेगळ्या ठिकाणी गेला असेल तिथला काय अनुभव असेल, ग्रामीण भागातला काय अनुभव असेल, वाड्या वस्त्यावरचा काय अनुभव असेल, लोकांचा उत्साह काय? नाही, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बारामती साईडला पण मी जाते, पुणे साईडला पण जाते, भोर वेल्या साईडला पण गेले, पण जिथे जाईल तिथे माझं अतिशय मनोभावे प्रेमाने स्वागत होतं आणि सगळ्यांना मी आपलीशी वाटायला लागले असं वाटतं. आणि मला वाटतं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळे भरभरून प्रेम देत आहेत, खूप उत्साह आहे आणि जाईल तिथे सगळ्यांचा जो उत्साह बघून मलाही फार समाधान वाटतं. वहिनी, नुकताच या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा दादांच्या उपस्थितीत पार पडला. एक कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो, दादा नेहमी टाईम मॅनेजमेंट आणि टाईमचे पक्के आहेत, वेळेवर ते येतातच, अटेंड करतातच कार्यक्रम, ती त्यांची खासियत आहे. परंतु कार्यकर्त्याच्या आग्रह असतो, मागे एक त्यांनी एक कार्यक्रम त्यांनी जास्त ॲड केला त्याच्यामुळं आणि तब्बल त्यांना 1.5 तास उशीर झाला. परंतु जे काही जनसमुदाय होता दादांच्या प्रतीक्षेत, त्याच्यातली एकही खुर्चीतनं कुणी उठला नाही किंवा कुणी गेटच्या बाहेर गेला नाही. त्या पुस्तक सोहळ्यामध्ये, प्रकाशन सोहळ्यामध्ये आप्पासाहेब रेणुशेंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जेमेन या कट्ट्याचे प्रवर्तक आहे, ज्यांची संकल्पना आहे, त्यांनी असं आपल्या मनोगतात म्हटलं, दादांना विनंती केली की तुम्ही लवकर या बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट डिक्लेअर करा आणि ते सुनीत्रा वहिनी पवारांना द्या, बाकीची जबाबदारी आमच्यावर सोडा, मग तुमचा विजय तर नक्कीच आहे, आम्ही अथक परिश्रम करू. मग काटेवाडी म्हणजे बारावती ते दिल्ली हा प्रवास तुमचा वाढला जाणार, मग ह्या प्रवासाकडे तुम्ही भविष्यात कसं पाहणार? एकच राजकीय प्रश्न विचारला आणि हाच. तशी मी राजकारणात नव्हते, राजकारणातल्या घरामध्ये लहानपणापासून असूनही, पण जे काय केलं ते नेहमीच अगदी समोर सन्मानाने फेस केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ही एक जर संधी मला मिळाली तर ती नक्कीच माझ्या परीनं मी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडीन. लोकांनी जर सेवेची संधी दिली तर मला वाटतं की मी अतिशय चांगला प्रयत्न करीन. आणि एकदा संधी दिल्या, प्रत्येकाला एक संधी मिळाली तरच कळेल ना की ती काय करू शकते व्यक्ती. त्याच्यामुळे आज आता हा मग लोकांनी ठरवायचा विषय आहे. थोडंसं थांबवतो वहिनी, ही संधी एक नवीन उमेदवार म्हणून देणार. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, त्याला जर संधी मिळाली नाही तर त्याचं ते कॉन्ट्रीब्युशन कसं दाखवणार? तर हा प्रवास आम्ही, आणि त्या निमित्तानं आम्हाला तुमच्याकडनं वहिनी एक कमिटमेंट, एक कौटुंबिक नात्यामधनं, तुम्ही खासदारपदी विराजमान होणार, विजय होणार यात तिळमात्र शंका नाही, परंतु विजय झाल्यानंतर आमच्या कट्ट्याला 3 महिन्याच्या आत भेट द्यायची. नक्की आमची काहीतरी मागणी असेल ना? जरूर. धन्यवाद. याच्यानंतर आमचे सचिनजी डिमळे आहेत, जे शिक्षक क्षेत्राचं त्यांचं नेतृत्व आहे आणि युनियनचं ते काम पाहतात, त्यांना काही 1-2 प्रश्न विचारायचे. मला वाटलं ताई एकच प्रश्न. आत्ता संपूर्ण मनोगतातनं जे आम्हाला माहिती नव्हतं हे कट्ट्याच्या माध्यमातून सर्व दक्षिण पुण्यातील लोकांना कळलं की 13 गावच्या बाटलांची सुकन्या एका राजकीय घराण्याची सून झाली आणि जे DNA मध्ये असतं ते कुठं वाया जात नाही याची प्रचिती आम्हाला तुमच्या आत्ताच्या वक्तृत्वातनं कळाली. किती काही केलं तरी राजकारणातील सुसंस्कार, अजितदादा राजकारणात जेवढे खंबीर आहेत तेवढ्या तुम्ही समाजकारणातही खंबीर होतात आणि आहात हे आम्हा सर्वांना आत्ता तुमच्या मनोगतातून कळलं. तुम्ही सांगितलं, मी एक तुमची इंटरव्ह्यू असला होता, तसं 13 गाव तुमचं असेल पण काटेवाडीला तुम्ही सर्वस्व मानलं,
तिथल्या काटे नावाच्या सरपंचांची मुलाखत वाचली होती की लोक उठायच्या अगोदर तुम्ही हातामध्ये खराटा घेऊन काटेवाडी झाडायला सुरुवात केली होती त्या एका जिद्दीने. खरी सून कशी असते आणि आमची वहिनी दादा आणि वहिनी महाराष्ट्रामध्ये एकमेव जोडपं कोण असेल तर आजी दादा आणि सुनेत्रा वहिनींचं. आमची अपेक्षा एवढीच येत आहे की आम्हाला सर्वांना आत्ता कळलं, आमच्या भगिनींना कळलं, दक्षिण पुण्यातल्या महिलांना कळलं की एक महिला स्वतः खराटा घेऊन काटेवाडीला राष्ट्रीय स्तरावरचं 21 लाखाचं बक्षीस देते, एक महिला विश्वस्त म्हणून विद्याप्रतिष्ठानमध्ये कार्यरत असताना सिनेटवर एकदा दोनदा नाही 3 वेळा जाते, स्वकर्तृत्वातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवते, ती तिथेच थांबत नाही. ती सर्व महिलांना माहिती असेल, सर्वांना फेसबुकच्या माध्यमातून माहिती असेल, इको व्हिलेज म्हणजे चला खेड्याकडे हा महात्मा गांधींचा मूलमंत्र होता. इको व्हिलेज ही तुमचं मी भाषण ऐकलं आहे, एक बारामतीला आम्ही संघटनेच्या कामानिमित्त आलो होतो तेव्हा इको व्हिलेज नावाची सिस्टीम जो आत्ताचा आपला 12 मावळ भागाचा छत्रपतींनी या घोडदळीतून घोड्यांच्या टापांचा अजूनही कानाला लावला की आवाज येतो असा 6 विधानसभा मतदारसंघाचा तुमचा मतदारसंघ जिथे छत्रपतींनी शपथ घेतली रायरेश्वरावर, छत्रपतींची पहिली राजधानी राजगडावर, छत्रपतींचा पहिला तोरण बांधलेला किल्ला तोरणा आपल्याच मतदारसंघात, आणि छत्रपतींचा पाळणा हल्ला तोही पुरंदरमध्ये, आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जन्मही पुरंदरमधलाच. ताई अनेक धरणं आपल्या मतदारसंघामध्ये, आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये महिलेचं खुरपं हातामध्ये देताना सेंद्रिय खताचं महत्त्व आपण ओळखलं. लोक युरिया आणि फॉस्फेट हे टाकून आपलं जीवन बर्बाद करायला लागलीत, पण तुम्ही सेंद्रिय खताचं महत्त्व ओळखल्यानंतर ह्या भागातील शेतकऱ्यांसाठी, आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत ह्या शेतकऱ्यांच्याच काढण्या आहेत, बोरवेल्ला मावळ मुळशी सासवड बारामती किंवा सांगली या भागातनं इथे आलेल्या आहेत. सेंद्रिय खताचं महत्त्व आपण ओळखल्यानंतर सेंद्रिय खताच्या शेतीविषयी आपला अनुभव जरा महिलांशी शेअर करा अशी विनंती आहे, कारण का कृषी खातं हे आपल्या घरादाराशी संबंधित आहे, त्यामुळं कृषी पर्यटन कृषी खातं या संदर्भामध्ये आपण सेंद्रिय खताबद्दलची जाणीवजागृती बारामती भागातील लोकांमध्ये केली आहे हे आम्हाला माहिती आहे, याबद्दलचे थोडीशी माहिती आपण या भागातील महिलांना द्यावी. याच्यामध्ये आपल्याला अजून 2-3 गोष्टी सांगायच्या राहून गेलेल्या आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी अनेक गोष्टी करत होते. मी महाराष्ट्र ॲग्रो टुरिझमची पण मी संस्थापक अध्यक्ष आहे, म्हणजे ज्याच तिथूनच ॲग्रो टुरिझमची सुरुवात झाली, आणि जे ज्या ॲग्रो टुरिझमच्या संस्था आहेत आज जिकडे तिकडे आहेत त्या मार्शी संलग्न आहेत. खरं सांगायचं तर करोनाच्या नंतर आरोग्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे, त्याच्यामुळे की सेंद्रिय भाज्या म्हणा किंवा शेती म्हणा किती आवश्यक आहे याचं महत्त्व आपल्याला सांगायला नको. आपल्याला माहिती आहे की प्रदूषण हे फक्त शहरामध्येच नसतं, प्रदूषण हे छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा असतं. मी सुरुवातीला काम करत असताना माझ्या काटेवाडी गावामध्ये जे इको व्हिलेज म्हणतो त्यासाठी प्रदूषणावरही काम केलं. आपल्याला माहिती आहे की गावांमध्ये जास्तीचं जास्त प्रदूषण हे शेतांमध्ये होतं, कारण आपण अलीकडच्या पिकांवरती खूप सारी फर्टिलायझर्स फवारत असतो, प्रत्येक पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची घातक फर्टिलायझर्स असतात. अलीकडे आपल्याला माहिती झालं आहे की आपण असे देशी गाई आणि शेण वगैरे आपण आता अलीकडे वापरतो, पण मधल्या काळामध्ये त्याचा वापर फार कमी झालेला होता आणि फर्टिलायझर्सचा वापर खूप वाढला होता, आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये हे शेतीमध्ये प्रदूषण वाढलेलं होतं. साखर कारखाने व इतर कारखाने पण गावांमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये तिथेही प्रदूषण वाढलेलं होतं, आणि अशा प्रदूषणामुळे अनेक गोष्टींना दोषांचा प्रभाव पिकांवरती फळांवरती होत होता आणि तो अर्थातच आपल्या मानवजातीवर होत होता. म्हणून मी या सेंद्रिय शेतीवरती काम करायचं ठरवलं, आणि त्यासाठी प्रबोधन म्हणून वेगवेगळे लेक्चर्स सगळ्या ठिकाणी करायचो आम्ही, आणि जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त प्रवृत्त व्हावं. पण सेंद्रिय शेती करताना फार मोठा धोका हा शेतकऱ्यांना हा होता की सेंद्रिय शेती करताना उत्पादन हे फार कमी व्हायचं,
आणि शेतकरी आधीच पिचलेला, त्या तुपात त्यातून दुष्काळ किंवा अतिवृष्टी आणि अशा सगळ्या संकटांमधून शेतकरी अजून ह्या गोष्टीची म्हणजे त्याचं धाडस करताना दिसत नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी लेक्चर्स देणं, त्यांच्या त्यांचं मत परिवर्तन कसं होईल आणि कसे हे या मार्गाला लागतील ह्याकडे आम्ही खूप प्रयत्न केला आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नात राहिलो आणि खूप साऱ्या ठिकाणी आम्ही सक्सेसफुल झालो आणि आपण बघत आहात. पण सेंद्रिय शेती करताना आपण एका वर्षामध्ये आपण एक वर्ष औषध फवारलं नाही तर त्याचं ती शेती विषमुक्त होत नाही, कारण अनेक वर्ष आपण जे फर्टिलायझर घातलेले असतात शेतामध्ये ते अनेक वर्ष तिथे असतातच अजून मातीमध्ये, त्याला अनेक वर्ष जावी लागतात आणि अशा अनेक गोष्टी तिथे कराव्या लागल्या. तसेच आपल्याला माहिती नसेल की मी माझी गेल्या 13 वर्षापासून एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक NGO आहे आणि त्या NGO मार्फत आम्ही जास्तीत जास्त प्रदूषणावरतीच काम करतो. त्याच्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, वेगवेगळे कॅम्प्स असतात. मी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं मोतीबिंदूचे कॅम्प्स भरवते, बिनटाका मोतीबिंदूचे मोफत कॅम्प्स आणि हे कॅम्प्स फक्त आणि फक्त वयोवृद्ध लोकांसाठी असतात आणि एकही पैसा न घेता हे मी कॅम्प भरवते. 2 ते 3 दिवस हे कॅम्प्स असतात आणि त्या कॅम्प्सला अतिशय गरीब लोक येतात किंवा अगदी त्यांची गरीब लोकांची मुलं मुली त्यांना बघत नाहीत अशी वयोवृद्ध लोकं येतात आणि आजपर्यंत मी जवळजवळ 7,000 बिनटाका ऑपरेशन्स लोकांची केलेली आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. एकच शेवटचा प्रश्न जो आत्तापर्यंत लोकांना माहिती नाही आहे, मी एक एक म्हणतो आहे कारण का तुमचं व्यक्तिमत्व लोकांपुढे उलगडावं हाच कट्ट्याचा उद्देश आहे. व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसल्यामुळं लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो, लोकांना माहिती नसतं. आत्ताच दिलीपजींनी सांगितलं तुम्ही तेरपासून काटेवाडीपासून प्रवास केला पुणे आणि मुंबईपर्यंत, परंतु येथील दक्षिण भागातील महिलांना मी पुण्याच्या सांगू इच्छितो की या सुनेत्रा वहिनी फक्त येथेच इथपर्यंतच मर्यादित नाहीत तर त्या वर्ल्ड एंटरप्रेनरशिप फोरम ही फ्रान्सची संस्था आहे आणि त्याच्या थिंक टँकच्या सदस्य आहेत. म्हणजे सुनेत्राताई वहिनी पवार या फक्त काटेवाडी तेर बारामती तिथले शेतकरी तिथल्या महिला त्यांचा कारखाना त्याच्यामध्ये लावलेली नोकरी आरोग्य क्रीडाक्षेत्र यामध्येच नाही तर थिंक टँक इंटरनॅशनल लेवलला ते आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही, तर सॅकोसान नावाची एक मोठी संस्था आहे. सार्क परिषद माहिती असेल सगळ्यांना, सार्क परिषद तर तुम्हाला माहिती आहे का ना? आणि मलाही कल्पना नव्हती परंतु फेसबुकवर मी पाहिलं आणि मी शॉक झालो की या सार्क परिषदेमध्ये एक महिला उत्कृष्ट महिला जिच्यामध्ये संपूर्ण गुणसंपन्न सर्वगुण महिला संपन्नता आहे अशा महिलेची निवड केली गेली आणि त्यांना सार्क परिषदेमध्ये भाषण करायची संधी मिळालेली आहे सुनेत्रा वहिनींना. सार्क परिषद म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि हे स्वकर्तृत्वावर मिळवलेलं यश आहे आणि या यशासंदर्भामध्ये मला अभिमान वाटतो एक युवक म्हणून एक शिक्षक म्हणून की सार्क परिषदेमध्ये आमच्या वहिनींनी भाषण केलं त्या संदर्भामधली शेवटची ही शेवटचा प्रश्न नंतर दिलीपजींकडे देतो की तुमचं मनोगतामध्ये आम्हाला हे कळलं पाहिजे की सार्क परिषदेमध्ये तुम्ही मनोगत करताना तुमचा स्वतःचा अनुभव काय होता, कारण का आमच्या वहिनी फक्त काटेवाडी पुरत्या मर्यादित नाहीत, बारामती टेक्स्टाईल पुरत्या मर्यादित नाहीत, बारामती मतदारसंघापुरत्या मर्यादित नाहीत, शेती कृषी व्यापार आणि त्यांचं व्हिजन हे इंटरनॅशनल लेवलचं थिंक टँकच्या सदस्य या नात्याने आहे, तर आपण कृपया तो अनुभव शेअर करावा. पुन्हा धन्यवाद. साली सार्क परिषद होती आणि ती सॅनिटेशनवर होती, त्याच दरम्यान मी निर्मल ग्राम योजनेचा पुरस्कार मिळवलेला होता काटेवाडी गावासाठी आणि म्हणून सॅनिटेशनवरती ती सार्क परिषदेचा विषय होता सॅनिटेशन आणि म्हणूनच मग आम्हालाही आमंत्रण होतं.
दिल्लीला जायचं म्हणजे आमच्यासाठी हा फार नवीन अनुभव होता, कारण काटेवाडीतल्या गावातील लोकांबरोबर मी जाणार होते आणि 2 दिवसासाठी आम्हाला तिथे बोलवलेलं होतं. विज्ञान भवन तिथे असल्यामुळे तिथे आम्हाला सगळ्यांना ती सार्क परिषद होती. महाराष्ट्राला तसा कमी तिथे दर्जा असतो असं मला वाटतं. फार बाकीच्या सगळ्या राज्यांना तिथे बोलायलाची संधी भरपूर होती. तिथे प्रत्येक राज्यांनी आपापलं प्रदर्शनही भरवलं होतं. महाराष्ट्राचं आमचंही प्रदर्शन होतं तिथे. पण मला 15 मिनिटाचा वेळ दिलेला होता विज्ञान भवनमध्ये बोलण्यासाठी, आणि जे आम्ही जे काम केलं आहे त्याच्यावरतीच बोलायचं होतं. आणि विज्ञान भवनचं नाव पण आम्ही ऐकलेलं होतं, प्रत्यक्ष कधी मी बघितलेलं नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर तो अनुभव वेगळा होता, कारण सगळ्याच राज्यांमधनं लोकं आलेली होती, शिवाय सार्क परिषदेशी वेगवेगळ्या देशातली लोकं होती. आणि अशा ठिकाणी जाऊन बोलणं तो एक मोठा म्हणजे दडपणणारी गोष्ट होती. पण तिथे मला संधी मिळाली आणि जे काय आम्ही काम केलं होतं ते काम केले असल्यामुळे तसं बोलणं आम्हाला अवघड गेलं नाही. पण आम्ही तिथे बोलण्याची संधी मिळाली, 15 मिनिटं मी भाषण केलं तिथे. आणि आमचं मत जे होतं की आम्ही काम कसं केलं आणि आम्हाला यश कसं मिळालं हे आम्ही तिथं सादर केलं, आणि त्यांनी अतिशय कौतुक केलं आमचं. आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाता आलं हे माझं मी भाग्य समजते. पण याचा आम्ही गौगवा केला नाही, कारण मीडियापासून नेहमीच लांब राहायची सवय असल्यामुळं असं वाटतही नाही की आपण या गोष्टी फार त्याचं हे केलं पाहिजे म्हणून. एका महिलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदानाचे किती पैलू असतात हे तुमच्या रूपानं आज आम्हाला कळालं, नाही तर हे कधीच समजलं नसतं. पण आत्ताच तुम्ही आपल्यामध्ये कथन केलं की बाबा मी कॅमेरापासून कायम दूर, त्याची जाहिरात कधी केली नाही. कट्ट्याच्या वतीनं शेवटचा आणि अगदी शेवटचाच प्रश्न, शेवटचा शेवटचा. आता तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर कुठली अशी भूमिका पार पाडताल की जे महिलांच्या संदर्भातली असेल, महिलाविषयी कुठलं धोरण तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडताल किंवा लोकसभेमध्ये त्याचा आवाज करताल किंवा ते समस्या त्याचे त्या ठिकाणी मांडताल लोकसभेमध्ये महिलांच्या संदर्भात? आजकाल महिलांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये. आज महिला सगळीकडे सक्षम झालेल्या आहेत, अगदी अंतराळामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. पण आपण बघतो की सगळीकडेच त्याचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि जे काय महिला माझ्याकडे त्यांचे काही प्रश्न आणतील ते तर मी म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करीनच, पण महिलांची सुरक्षितता, त्यांचे अधिकार ह्या गोष्टींसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद वहिनी होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.